बुलेटिनची सुरुवात करूयात सांगलीतल्या एका मोठ्या बातमीनं. आंतरजातीय विवाह केल्यामुळे तब्बल 150 दाम्पत्यांना बहिष्कृत करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी नंदीवाले समाजाच्या 6 जातपंचांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे. अशा बहिष्कृत केलेल्या समाजातील सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांना बोलवलंही जात नाही, त्यांच्याशी संबंध देखील ठेवले जात नाहीत. पलूस तालुक्यातील सांडगेवाडी इथं 9 जानेवारीला झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीमध्ये या जोडप्यांवर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानं जात पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना समाजात सामावून घेतलं, परंतु त्याच मीटिंगमध्ये काही पंच असे होते की त्यांना ते निर्णय मान्य नव्हता, त्यामुळे त्या समाजातील पंचांनी पुन्हा पलूसमध्ये मीटिंग घेतली आणि त्या पलूसमध्ये घेतलेल्या मीटिंगमध्ये पुन्हा या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना त्यांनी बहिष्कृत केलं असा त्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला. त्यामुळे बरीचशी जोडपी जी बहिष्कृत होती ती आमच्या संपर्कात आली, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आली. त्यांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि आम्हाला न्याय मिळावा असं त्यांनी मागणी केली. 40-45 माणसं आहेत, म्हणजे थोडक्यात मला एवढे माणसं कळले की 40-45 आहेत. मग त्यांना समाजात परत घ्यायचं की बाबा ज्याने आंतरजातीय लग्न केले त्यांना समाजात परत घ्यायचं असं मला कळालं. पण मला काय तिथं जाऊ शकलो, मी काय जाऊ शकलो ना, माझ्या काय अडचण असल्यामुळं. पण तिथं ते काही पंच होते, त्या पंचांना ते मान्य होते बाबा यांना समाजात घेऊया, पोरं चुकले असले तरी आपलीच पोर आहेत म्हणून त्यांना समाजात घेऊया असे पंच म्हणले. पण काही पंचांना ते मान्य नव्हतं, मग त्यांनी काय केलं, ज्या पंचांना मान्य नव्हतं त्यांनी पलूस सांडगेवाडी येथे परत मीटिंग बोलवून घेतलं. म्हणजे 7 गावचे पंच काय पंच होते त्या पंचांना त्यांनी परत मीटिंग बोलवून घेतलं. तिथं जवळजवळ 60-70 माणसं गोळा झाले. ते पंचांनी असं सांगितलं की बाबा जे तिथं पाचवडला जी मीटिंग झाली ती मीटिंग आम्हाला मान्य नाही, या पोराने जे चुकी केल्या त्या पोराने आपण काय परत घ्यायचं नाही. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर आपल्या बरोबर फोनलाईन वरून आहे. मुक्ताजी, आजही महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत, आंतरजातीय विवाह केला म्हणून 150 जोडप्यांना बहिष्कृत करण्यात आलेले आहे, अनिसाच्या प्रयत्नानं कारवाई झालेली आहे, मात्र अनेक ठिकाणी अशा घटना अजूनही घडत आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? खरं तुम्ही म्हणताय ते इतक्या मोठ्या संख्येने आणि अनेक जाती आहेत महाराष्ट्रात अशा की इतक्या मोठ्या संख्येने त्या जातीतली जोडपी सातत्याने गेली 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष बहिष्कृत करणं चालू आहे आणि 150-200 अशा संख्येने ही जोडपी आहेत जातीच्या बाहेर. या समाजातल्या लोकांचा तुम्ही बोलताना ऐकलं तरी ते म्हणतील की चूक झाली मुलांकडनं समजून घ्या. म्हणजे खरं तर आंतरजातीय विवाह ही अजिबात चूक नाही, ही गोष्ट असली म्हणायचंच असेल तर ती निश्चित चांगली गोष्ट आहे. तर या प्रकारे एकतर दृष्टिकोनामध्ये बदल घडणं गरजेचं आहे आणि त्या पलीकडे जाऊन असंही आहे की काही मूढभर पंच आहेत की ज्यांच्यामुळे या सगळ्यांना वेठीला धरलं जाते, तर त्यांना आता त्यांची भूमिका बदलायला लागेल आणि नाहीतर त्यांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी ही मुलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील. ज्यांना, कारण हे काही आज एक पलूसला दाखल झाला, इतर ठिकाणीही अशा प्रकारे गुन्हे दाखल होतील. आणि सध्या शंकर कणसे, प्रशांत पोतदार, वंदना माने असे सातारचे जे सगळे कार्यकर्ते त्यांनी या प्रकरणाचा 3-3.5 महिने चांगला पाठपुरावा केलेला आहे आणि मला असं वाटतं की यापासनं प्रेरणा घेऊन ज्यांना कुणाला वाळीत टाकलेलं आहे इतर जोडप्यांना त्यांनी पण पुढे येणं गरजेचं आहे. अगदी अशा प्रकारे ज्यांना वागणूक मिळते त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. मुक्ताजी, धन्यवाद साम टीव्हीला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आमचे प्रतिनिधी विजय पाटील फोनलाईन वरून आहेत. विजय, नेमका काय प्रकार आहे हा आणि ज्यांच्या बरोबर हे घडलेलं आहे, ज्यांना बहिष्कृत करण्यात आलेलं आहे, त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? करुणा, नक्की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज ही बहिष्कृत करण्याच्या घटना हा या विशेषतः ग्रामीण भागामध्ये घडत आहेत. नुकताच सांगली जिल्ह्यातल्या नंदीवाली समाजामध्ये तब्बल 150 जणांना बहिष्कृत करण्यात आलेला आहे. यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून यांना बहिष्कृत करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी या बहिष्कृत दाम्पत्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. गेल्या काही दिवसापासून
हे जी बहिष्कृत केलेले यांना सांगून हे मागे घ्यावे, ही मागणी या ठिकाणी दाम्पत्यांनी लावून धरली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या जे जात पंच आहेत त्याचे जे पंच आहेत त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना पटवून सांगितले आणि त्यांना सांगितले की असे करायचं नाही. मात्र यावेळी या पंचांनी आम्ही त्यांना समाजात समाविष्ट करून घेतो असं सांगितले होते. मात्र कालच एक जात पंचायतीची मीटिंग झाली आणि यामध्ये या लोकांना आजही बहिष्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यातील 14 जोडप्यांनी सांगलीच्या पोलीस पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि 6 पंचायत. आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.